इकडे मोंटा यांची काय दुसरी आता बोललाय तो आता एक शब्द फसला आता इथं बाजूला दुसरं कुणाला करेल तू बसलो नाही शब्द गोंधळ झाला होता. तुमचे पैसे तुम्ही काहीतरी म्हणत होते काय झालं नक्की? आमचं पैसे दे ना तो बाबा. आम्ही आमच्या वादळाला फोन केला आणि इथं बोलून घेतला. देत नव्हते म्हणजे की सगळेच पैसे देत नव्हते? सगळंच नव्हतं. एक रुपया देत नव्हता तो म्हणा. एक रुपया आम्हाला काही असं कळत नव्हता. आम्ही इथून तिथून वावर लावला. आम्ही बाकी सुद्धा खाल्या नाही. कोटी आम्ही काम केला. तुमचं कुठलं गाव? पिंपरवाडी. मग पैसे सगळे मिळाले का नाही? आमचा वादळ आला म्हणून आम्हाला पैसे दिले नव्हते. देत नव्हता तो बाबा. जेवराम शेटला अंडे आली त्या वेळेस त्यांनी पैसे दिले. पैसे तुमचे काय आले होते त्यावेळेस? आम्ही घेतली आम्ही आणि तर तो काय बोलला का मी वरचे 400 देणार बोलला. असं बोलला आम्हाला. आम्हाला त्यांनी सांगितलं नाही का एकर तुम्हाला दिली म्हणून. आम्ही डायरेक्ट म्हणजे घेतली आम्ही एकर घेतली नव्हती आम्ही. ठरून घेतला 13,400 वावर तुम्ही ठरून घेतला. आणि तुम्ही मग सकाळी किती वाजता बी लागले? सकाळी 7 वाजता बी लागले. सकाळी 7 ला तुम्ही बी लागले. झालं किती वाजता? 4 ला. हा लवकर मग 4 ला झालं. तुम्ही जेव्हा पण थांबले नाही? जेवायला पण थांबलो नाही. आम्ही बसलो पण नाही कारण आमचं असं टार्गेट होतं. वेळेत जर झालं तर आम्ही लवकर जाऊ घरी ना. त्याच्यामुळे आम्ही घाई घाई घेतला. आम्ही कोणी पुढे गेलो नाही काही नाही आणि बसलो पण नाही. मग तुम्हाला वावर लावून झालं तुम्ही पैसे मागितले? पैसे मागितले आम्ही. म्हणलं आमचं आता झालेलं पैसे नाही का त्या. तर ती पोरगी आली घेऊन 9,400 रुपये म्हणलं सांगितलेत ना. नाव काय पूर्ण? तानाजी खंडागळे. तानाजी खंडागळे कुठले? हे पिंपळगाव सिद्धनाथ. नाही ते नव्हते तिथे. त्यांच्या मुलीने पैसे आणले. ती द्यायला लागली 9,400 रुपये. बोललो हे एवढं पैसे कसे काय? ते म्हणले तुम्ही सकाळी घेतलेत ना तुम्ही वरती 400 मागितले. म्हणलं आम्ही असं मागितलंच नाही. डायरेक्ट सांगितलं होतं 13,400 रुपये द्या. तुम्हाला तो नाही म्हणला. मग कोण देऊ तुम्हाला?
तुम्ही मला कधी फोन केला? मी किती मिनिटात आलो इथं? तुम्ही मला फोन केल्यानंतर मी किती मिनिटात आलो? पाच मिनिटं आलो. बरं, इथं मी आले तो काय म्हणतो का? बर, त्याला आपण इथं समजून तो ऐकत होता. मग आपल्याला पोलिसांना फोन करावा लागला. पोलीस आले आणि त्याला पोलीस स्टेशनला नेलं. पोलीस नेलं मग तो तयार झाला. म्हणलं आता काय माझ्यावर केस करू नका. तर तुम्हाला काय बोलला तो? थोडासा किरकोळ हिसाबावरून वाद झाला होता. इथे म्हणायचे एवढ्या ठरवते म्हणजे, परंतु आम्ही मधला मार्ग काढून आणि या महिला खर तर आंबेवाडी पिंपरवाडी पिंपरवाडीच्या या महिला आहेत वयस्कर. यांनी खरं तर सकाळी किती वाजता आल तुम्ही? सात वाजता आल त्या. त्यांनी ते काम केलं होतं. त्यांनी उधळे काम खरं तर ते 13,400 घेतलं होतं. तर त्यांचा थोडासा वाद झाल्यानंतर त्यांनी 13,400 रुपये त्यांना रोख मोजून दिलेले आहेत. पोलीस स्टेशनला आलो, कुठल्याही प्रकारचं गुन्हा दाखल झाला नाही, केस केली नाही. म्हणजे बागायतदाराचं अभिनंदन आणि मजुरांचं अभिनंदन. आम्ही यांनाही रोज कामाला यावं लागतं, बागायतदारांनाही रोज माणसं घ्यावं लागतात. आणि मला फोन आल्यानंतर हा विषय आम्ही खरं तर या ठिकाणी मिटवलेला आहे. यांचे 13,400 रुपये मी त्यांना मोजून देतोय. या ठिकाणी मगाशी जी बाईट झाली होती की बुवा, त्या ठिकाणी पैशावरून बराचसा मार्केटमध्ये वाद झाला होता. आणि त्या वादामुळं बुवा असं त्याचे परत काही जमत नको व्हायला. त्यांनी इथं पोलिसांच्या साक्षीने इथं आम्ही आता हे पोलीस चौकी आहे. इथं पोलीस चौकीमध्ये आल्यानंतर त्यांनी 13,400 रुपये रोख मोजून दिले. महिलांना मी देतोय. ह्या अत्यंत रोज मोलमंजुरी करणाऱ्या महिला आहेत पश्चिम भागातल्या, आदिवासी भागातल्या. काही 5 उठल्यानंतर कच्चा डबा करून ते इकडे मजुरीना कांदा लागवडीसाठी येतात. 400 रुपये आहेत हे तुमचे कष्टाचे पैसे आहेत. इकडे गावे हे तुमचे कष्टाचे पैसे आहेत. तुम्हाला इथून पुढे आता कुठे अन्याय झाला तर मी तुम्हाला फोन करा. तुम्ही आता अरे ठीक आहे, मी आलो, पोलिसांनी फोन केला, पोलिस त्याला घेऊन गेली, तिथं त्याला बसून दिला, त्याचा मोबाईल घेतला आणि त्यांनी हे तिथं आल्यानंतर त्यांनी हे आता तुमचे पैसे दिलेले आहेत. हे तुम्ही ठीक आहे, धन्यवाद. यांनी खरं तर एका भावनिक शब्दात माझे आभार मानले. आभार मानायची गरज नाही, माझं कामच ते आहे. कुठल्याही गरीबावर, कोण कुठल्या जातीचा, कोण कुठल्या धर्माचा, सर्व गरीबावर अन्याय झाला तर मी धावून जाणारा कार्यकर्ता आहे. आणि म्हणून मी निश्चितपणे तुम्ही मला फोन करा. आणि या ठिकाणी धोत्रे साहेब, तुम्ही मीडियाच्या माध्यमातून अगदी 0 मिनिटामध्ये या ठिकाणी आलात. मीडियाचे लोक या ठिकाणी आलेत आणि या महिलांचे पैसे जावे. इथून पुढे तुम्ही ड्रायव्हर आहेत, कुठलेही पैसे असे कष्टाचे पैसे 1 रुपया कमी घ्यायचा नाही. घ्यात का? घेणार का? तुम्ही घाबरणार का? घाबरणार का? कुठेही काम केलं तर येऊ तिला. मी आईसाहेब तुमच्या पाठीची आहे आणि परत एकदा हे तुमचे पैसे भेटलेत. आता आपल्याला काय कोणावर केस करायची नाही, काय नाही. आपण बागायतदारा तो सांगितलेलं आहे, असे 13,400 रुपये दिले. आम्ही कुठल्याही प्रकारची केस केली नाही, कारण आम्हालाही बी बागायतदारांची गरज आहे. तो चुकीचं बोलला, त्यांना माफी मागितली, त्याबद्दल आम्हाला धन्यवाद. हे पैसे तुम्ही सगळ्यांना वाटून घ्या. हा चला चला, आमचे पैसे मिळाले. त्याच्यामुळे आम्ही सर्व महिला लांडे साहेबांचे धन्यवाद, आभार मानतो. आणि असंच पुढं महिलांचे पैसे जर पुढं लागतील तर लांडे साहेबांनी त्यांचे वाचवण्याचे काम करावे. लांडे साहेब तुम्ही आगे बढो, हम तुम्हारे साथ. लांडे साहेब तुम्ही आगे बढो, हम तुम्हारे साथ.